गाड़ी गेली का मी नाही पोहोचलो ना होली सेलिब्रेशन चाललंय आमचं. सगळ्या माझ्या मैत्रिणी आल्या आहेत मस्त. दरवर्षीच आमचं असं हे सेलिब्रेशन असतं. सगळ्या मैत्रिणी जमतो. अजून काही मैत्रिणी आल्या नाही आहेत तर होलीनं गेटच्या बाहेर होळी पेटवली आणि होळीनं छान पेढ घेतला आहे. हे बघ किती छान सगळ्या मैत्रिणी एकमेकीला हळदी कुंकू देत आहेत. पूर्ण करायचं इकडून समोरून ये ना इकडनं म्हणजे होळी पण नाही आणि येतो आम्ही आलो गो बायका पूजा करताय. आता एक मैत्रीण आली. सौम्य तुझा कॉल मला. सोमू तुझा कॉल का ग का काकू ग आमच्या गेटच्या बाहेरच होळीची पूजा चालली आहे.
एक 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 मैत्रीण पूर्ण सनाई वाद्य करून तर अशा प्रकारे होळी साजरी झाली आहे। तुम्हाला पण होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हॅप्पी होळी। आज होळी आहे, होळीच्या सगळ्यांना शुभेच्छा। आज होळीच्या दिवशी माझा मुलगा जन्मला, तो आज 16 वर्षाचा झाला। तर बरोबर होळीच्या दिवशी होळी पौर्णिमेलाच तो जन्मलाय। आज होळी, त्यामुळे मी आज नैवेद्य पुरणपोळी केली। तर हे बघा, पुरण ॲक्च्युली पुरण करून ठेवलं होतं, पण ते घट्ट झालं। प्रॉब्लेम असा झाला की मी त्या पुरणाच्या चाळांमध्ये अळूवड्या नेमक्या बॉईल केल्या। ही आमटी केली आहे, ही बघा पुरणाची। मग मला त्यासाठी आता परत दुसरी चाळण आणली मी, ही बघा माझ्या मैत्रिणीकडनं घेतली। आणि आता पुरण मग घट्ट झालं आहे, ते थोडंसं आता गरम करून मग मी बारीक करते। मग आज पुरणपोळी, आमटी, अळूवडी, पापड, मी ते नैवेद्याचं ताट झालं की तुम्हाला दाखवते कसं नैवेद्याचं ताट असतं। ते नैवेद्य, पहिला नैवेद्य हा देवाला जातो, दुसरा नैवेद्य मी होळीला ठेवते। तर आता ही सगळी तयारी चालू आहे माझी। तर मग आज त्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी म्हटलं आज पहिला राव ब्लॉग तयार करावा, आणि माझ्या त्या तयाऱ्या चालले आहे। तर मी आज दुसरी गोष्ट म्हणजे मी आज दुधाचा चिक सुद्धा केला, दुधाच्या चिकाच्या वड्या। तर त्या तुम्हाला दाखवते कशा केल्या। हा एवढा दुधाचा चिक आहे, हे बघा या दुधाच्या चिकाच्या वड्या आहेत। एक मिनिट, हे बघा ही अशी वडी पडली। मी मोठ्या परातीमध्ये केल्या आहेत त्या वड्या, त्यामुळे वडी खूप मोठी पडली। खरवस म्हणतात ॲक्च्युली ह्याला, खरवस म्हणतात, खरवसाचं हे। ॲक्च्युली काल माझे मिस्टर गावाला गेले होते, तर आमच्या मम्मी म्हणजे सासूबाई त्यांनी खरवसाचं दूध पाठवलं होतं। तर मग त्या दुधाच्या वड्या केल्या मी। खरवसाचं दूध हे असं आहे, माझ्याकडे अजून एक्स्ट्रा आहे, त्याच्याही करायचं आहे मला। हे बघा, हे खरवसाचं दूध असं बॉटलमध्ये फ्रीजरमध्ये त्यांनी बर्फ करून पाठवलं होतं, त्याच्या मी वड्या केल्या। तर त्या वड्या इतक्या प्रचंड झाल्या की खूप, आणि ह्या माझ्या मुलांना, माझ्या मिस्टरांना खूप आवडतात। आणि वडी ही बघा कशी आहे, ही अशी एक एक वडी केली आहे माझी, केली आहे ही बघा, आणि इतके अप्रतिम आणि टेस्टी झाले आहे। हे बघा, सॉफ्ट, स्पंजी, खूप, म्हणजे सकाळी माझे मिस्टर नाश्ताच करत नाही, हेच फक्त नाश्ता करतात जोपर्यंत ह्या वड्या घरी आहेत तोपर्यंत। एक मिनिट, हां, असल्या भाजी झाल्या आहेत, त्याच्यावरती मी जायफळ पिसून टाकलंय थोडंसं वड्या झाल्यानंतर। त्यामुळे आजचा नवीन प्रकार हे केला। जर आपल्याला ह्या रेसिपी हवी असलीस की चिकच्या वड्या, चिक इन द सेन्स खरवस, त्याच्या वड्या आपल्याला जर हव्या असल्यास तर मला कमेंट्समध्ये सांगा, मी आपल्याला ती रेसिपी शेअर करेन। बरं, मी आता तुम्हाला पुरणपोळी दाखवते। या खरवसाच्या वड्या मी ॲक्च्युली फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे चांगल्या 3-4 दिवस राहतात। तर मी आता तुम्हाला पुरणपोळी थोड्या वेळाने दाखवते, माझी पुरणपोळी कशी ही होती ते। आता मी जरा पुरण हे करून घेते, बारीक करून घेते, आणि मग पुरणपोळी स्टार्ट करते। तुम्हाला दाखवते, आता थंड होते, आमटी दाखवते तुम्हाला, थोडस थांबा, गरम आहे, स्पून गरम झालाय त्यातला चमचा। बघा, मी माझा नैवेद्य झालाय तयार, 5 नैवेद्य केले, ह्यातला देवाला एक जाईल,
एक मी गॅसवर ठेवते अग्नीला, देवाला एक जाईल, होळीला दोन होतील, एक तुळशीला ठेवते, असे माझे पाच नैवेद्य मी तयार झाले. आता मी पुरणपोळी टाकते. पोळी होती आहे माझी, पुरणपोळी झाली की मी नैवेद्याचा ताट करते आणि मग सुरेख पोळी भाजली. तर मी ह्याला आता छान तूप लावते. हे तूप आहे, मी तेल न लावता तूप लावते पोळीला. असा छान खरपूस वास सुटलाय पोळीला. ती छान भाजली पोळी. आता दुसरी पोळी करते एक मिनिट. खूप नाजूक ह्याच्याने पोळी लागली. ऍक्च्युली पोळी फुटायची नसेल तर पण थोडासा मैदा टाकला तर पोळी फुटत नाही, छान येते. पण शक्यतो गहू चांगले असेल तर कणिक छान तिमलं जातं, पोळी सुंदर येते, काही मैद्याची गरज पडत नाही. तुपाचा वास छान तव्यावर. अजून मला भात लावायचे. आता भात लावते आणि नैवेद्याचा ताट तयार करते. देवाला ताट तयार करून तुम्हालाही मी दाखवते आज माझ्या ताटात काय काय असणार आहे. Thank you.
ठीक आहे, मी आता नैवेद्याचा ताट तयार करते. अजून एक 5-6 पोळ्या लाटून पोळीचा माझा नैवेद्य तयार झाला. पुरणपोळी, भात, दूध, आमटी, अळूवडी, कुरडई, पोह्याचे पापड, लिंबू. कुरडई पापड हे ॲक्च्युली मी घरी तयार केले आहेत. मी दरवर्षीच हे उन्हाळी वाळवण असतं ते मी स्वतः घरी तयार करते. आणि हे नैवेद्याचं ताट आहे. आता मी हा नैवेद्य देवाला दाखवून ही सगळी होळीच्या अगोदरची सगळी तयारी करून ठेवली आणि हा होळीचा नैवेद्य माझा तयार झाला.